कोकणामध्ये नागो गाणाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे, भाजपच्या समर्थन असेल असे संकेत मिळत आहे. असं आहे की नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा जी आहे ती नेहमीच शिक्षक परिषद लढवते, शिक्षक परिषद जे उमेदवार ठरवतात त्यांना आम्ही समर्थन देत असतो. त्यामुळे आता लवकरच आपल्याला समजेल त्या संदर्भात. यावेळी भाजप ही जागा लढेल अशा देखील काही चर्चा, भाजपकडून देखील अनेक लोक इच्छुक आहेत. भाजपकडनं अनेक लोक इच्छुक आहेत, पण साधारणपणे आपण बघितलं असेल तर वर्षानुवर्ष ही जागा शिक्षक परिषदच लढवते आहे, त्यामुळे शिक्षक परिषदच ही जागा लढवेल असं माझं मत.